नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही मुंबईकर 24 तास, ध्यास सत्याचा शोध बातमीचा। भाजप आमदार योगेश सागर यांनी बीएमसी अधिकारी आणि कंत्राटदाराला समज देताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदार योगेश सागर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। काल जी घटना घडली ती त्या घटनेला कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 1 वर्ष अगोदर मुंबईचे सर्व रस्ते कॉन्क्रीट करणार आणि 6,000 कोटी रुपये महापालिकेच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली आणि त्याप्रमाणे कार्यादेश देण्याची सुरुवात 1 वर्ष अगोदर झाली। कांदिवली पश्चिमचा जिथपर्यंत संबंध आहे त्यापर्यंत कांदिवली पश्चिमचे जवळजवळ 10 रस्ते म्हणजे महात्मा गांधी छेद रस्ता क्रमांक 1 मधला छेदक रस्ता, शांतीलाल मोदी रोड, एशियन बेकरीच्या बाजूचा मथुरदास क्रॉस रोड नंबर 1, हिरण्यवाडी रोड नंबर 3, हिरण्यवाडी रोड नंबर 2, राम गल्ली, SV रोड, असे जवळजवळ 10 रस्ते हे 1 वर्ष अगोदर, 10 महिन्यापासून 1 वर्ष अगोदर कामाची सुरुवात केली। 10 रस्त्यापैकी एकही रस्ता 100% तयार केला नाही आणि पर्जन्य जलवाहिनी जेथून पावसाळी पाणीचा वहाव हा पोयसर नदीकडे जातोय त्याची कनेक्टिव्हिटी सुद्धा पूर्ण केली नाही। अर्ध्यावट पर्जन्य जलवाहिनी करणं, कनेक्टिव्हिटी गटाराची नाही करणं, रोडचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण नाही करणं, एकही रस्ता 15 किंवा 20% पेक्षा जास्त न होणं, कॉन्ट्रॅक्टरला 10 वेळा बोलावून चेतावणी दिली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 20 वेळा फोन केले, भेटलो, बोललो, आयुक्तांशी बोललो, भूषण गागरानेजींशी बोललो, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी बोललो, बांगर स्वतः येऊन साईट बघून गेले आणि महापालिकेचे अधिकारी जेव्हा सांगतात की कॉन्ट्रॅक्टर आमचं ऐकत नाही, कॉन्ट्रॅक्टरला 16 कोटी रुपये पेनल्टी लावल्यानंतर सुद्धा कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही, 1150-1200 कोटीच्या कामामध्ये 16 कोटी रुपयाची पेनल्टी फार मोठी रक्कम आहे तरी तो ऐकत नाही आणि रस्त्याची कामं अर्धवट आहेत। मुंबई ही तुंबई हे मीडियात दाखवतो आणि ह्या दाखवायलाही पाहिजे। अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या अधिकारीला ऐकत नाही, अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनंतर सुद्धा नवीन रस्ते किंवा त्या रस्त्यावरती आणखीन खोदकाम करतात, काम पूर्ण करण्यासाठी एकही साईटवरती 10-20 माणसं काम करतात असा एकही रस्ता नाही, मग त्याला कशा पद्धतीने वागवायचा। जे मी पेपर टाकले ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातातले प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याचा, तो मला पेपर दाखवत होता की हे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून माझ्याकडे रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट मला काय करत आहे, मला रस्ता पाहिजे। लोकांच्या अडचणीला समोर जाण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि तिकडचे प्रतिनिधी जबाबदार ठरतात, मीडिया सुद्धा आणि लोक सुद्धा, त्यामुळे ते प्रोजेक्ट रिपोर्टचे पेपर मी गटारात टाकले आणि 10 वेळा टाकणार, कारण प्रोजेक्ट रिपोर्टवरती महापालिकेचा काम चालत असेल, कॉन्ट्रॅक्टरचा काम चालत असेल, मुंबईचे रस्ते प्रोजेक्ट रिपोर्टवरती नाही चालत। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा।